नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत असे मेंदूवडे। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत अतिशय कुरकुरीत असे, तेही तांदळाची पिठी न वापरता मेंदूवडे कुरकुरीत बनवण्याच्या 3 पद्धती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आता इथे एक भांडं घेऊया आणि भांड्यामध्ये मी 2 वाटी उडीद डाळ घेतली आहे। इथे 2 वाट्यात उडीद डाळ जी घेतलेली आहे आपण आता ही 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे, हे पहा। आणि आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण यामध्ये 1-3 ग्लास पाणी घालणार आहोत। 2 वाटीसाठी इथे मी 3 ग्लास पाणी घालणार आहे, म्हणजे जेणेकरून ही उडीद डाळ आहे ती व्यवस्थित अशी भिजेल इतकं मी यामध्ये पाणी जे आहे ते घातलेलं आहे। आणि त्यानंतर आपण हे ताट झाकून असं ठेवणार आहोत। डाळ मी ही 5 ते 6 तास भिजत ठेवली होती आणि छान अशी भिजलेली आहे, हे पहा। आणि आता ही डाळ भिजलेली आहे, हे पाणी टाकून न देता आपण हेच पाणी डाळ आता मिक्सरमधून काढून घेताना त्यासाठी वापरणार आहोत। पण उडीद डाळ शक्यतो चांगली भिजलेली असते, त्यामुळं यामध्ये पाणी जास्त घालायची गरज नाही। फक्त अगदी थोडंसं पाणी यामध्ये मी घालून हे फिरवून घेणार आहे मिक्सरला, हे पहा। अशा पद्धतीनं मी असं बारीक असं मिक्सरला ही डाळ जी आहे ते बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। अतिशय मऊ असं पीठ हे तयार झालेलं आहे। आता सर्वच डाळ इथं मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे, हे पहा। आता फक्त यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आहे आणि हे मीठ टाकून घेतल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे ताट झाकून ठेवूया आणि हे असं भिजत ठेवायचं आहे। आता हे पीठ मी जवळजवळ 1-6 ते 7 तास असंच भिजत ठेवलं होतं, छान असं फुलून आलेलं आहे, हे पहा। आणि आता हे चांगलं आपण फेटून घेऊया जेणेकरून ह्यातलं जे गॅस पकडलेलं आहे तो बाहेर पडेल। आणि आता हे फेटून घेतलेलं आहे, हे पहा, अतिशय मऊ आणि लोण्यासारखं जसं हे उडीद डाळीचं पीठ आपलं तयार आहे। आणि इथं मी मिरची, आलं आणि कोथिंबीर जे आहे त्याचं वाटण करून घेतलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये घालून घेऊया। 1 मिरची 1 इंच आलं आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि 1/2 चमचा आता जिरं घालूया। आणि आता हे सर्व जिन्नस जे आहे ते पिठामध्ये चांगले मिक्स करून घेतलेले आहेत, हे पहा। आणि आता आपण वडे बनवून घेऊया। आता इथं मी 1 झाऱ्या घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण याच्यावर 1 पिठाचा गोळा घ्यायचा। आणि इथं झाऱ्यावर ठेवून त्याला गोलासा आकार देऊया आणि मधोमध त्याच्या वेज पाडून घेऊयात। झाऱ्या हा मी उलटा धरलेला आहे आणि तो आता आपल्याला तेलामध्ये पकडून सुलटा धरायचा आहे। तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे आणि आपण आता वडे सोडून घेऊया। अगदीच हलकासा आहे, जरा थोडंसं याला असं हलवायचं म्हणजे जेणेकरून तो तेलामध्ये सहज असा तेलामध्ये सुटला जाईल। दुसरी पद्धत म्हणजे पोळी घ्यायची आणि पोळीलासुद्धा तेल लावायचं आणि हे तेलामध्ये लगेचच सुटला जातो, पोळीनेसुद्धा अतिशय पटकन होतो। तुम्ही ही सुद्धा पद्धत वापरू शकता आणि मस्त असे गोल असे मेंदूवडे बनवू शकता। आणि तिसरी पद्धत म्हणजे इथं मी चहाची गाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर पीठ घेऊन गोळा बनवलेला आहे, हे पहा। या तिन्ही पद्धती वापरून तुम्ही मस्त असे गोलाकार आणि मस्त असे मेंदूवडे बनवू शकता। असे गोल्डन रंगावर आपण सर्व मेंदूवडे जे आहेत ते तळून घेऊयात, हे पहा। आता हे मेंदूवडे जे आहेत आपले खाण्यासाठी गरमागरम मेंदूवडे जे आहेत ते तळून तयार झालेले आहेत। मस्त असे कलरसुद्धा छान आलेला आहे आणि अतिशय क्रिस्पी आणि कुरकुरीत मेंदूवडे आपले तयार झालेले आहेत, हे पहा। आणि आतून अतिशय मऊ आणि स्पंजी असे आपले हे वडे जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत। तोपर्यंत ना